नमस्कार, मी ऋषिकेश, वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने। राज्यात 8 मार्च पासून घुमणार ओसाय ओसायचे स्वर, राज्यस्तरीय शिगमोत्सवाच्या तारखा जाहीर, पर्यटन मंत्री रोहन खवटेंनी केली घोषणा। दाबोळी विमानतळावरील कचरा शेडला आग, 2 कामगार जखमी, 5 बंबांचा वापर, 3 तास झुंज। दोनापोला जेटीच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकांना आमंत्रण दिलं नाही, ही पर्यटन खात्याची गंभीर चूक, खात्याचा मंत्री म्हणून मी श्रीपाद भाऊंची माफी मागितली आहे, यापुढे असा प्रकार होणार नाही, पर्यटन मंत्री रोहन खवटेंची ग्वाही। गोवा मुक्तीला 60 वर्ष पूर्ण, पण 70 अजूनही पाणी समस्या तशीच, 70 पाणी समस्येबाबत आवाज उठवण्यासाठी 70 जलसंपदा लोकाधिकार मंचाची स्थापना, मंचातर्फे सोमवारी उपजिल्हाधिकाऱ्यांसह 70 मामलेदारांना निवेदन सादर। आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 5 दिवसांची सीबीआय कोठडी, मद्य परवाना धोरण प्रकरणी सुनावली कोठडी, आपकडून केंद्राचा निषेध, गोवा आपची पणजीतील भाजप कार्यालयासमोर निदर्शनं। राज्यात 8 मार्च पासून शिगमोत्सव सुरू होणार आहे, राज्यस्तरीय शिगमोत्सवाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत, पर्यटन मंत्री रोहन खवटेंनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली आहे। राज्यात शिगमोत्सव कुठे आणि किती तारखेला सादर होणार आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 8 मार्च फोंडा, 9 मार्च कळंगूट, 10 मार्च साखळी आणि डिचोली, 11 मार्च पणजी, 12 मार्च परवरी, 13 मार्च म्हापसा, 14 मार्च वाळपई आणि पेडणे, 15 मार्च सांगे, 16 मार्च कुडचडे आणि केपे, 17 मार्च वास्को, 18 मार्च मडगाव, 19 मार्च शिरोडा आणि धारबांदोडा, 20 मार्च कुंकळी आणि 21 मार्च काणकोण येथे शिगमोत्सव होणार आहे। ट्रेडिशनली आम्ही शिगमो फोंडेच्यान सुरू जाता, सो 8 मार्चाक फोंडेच्यान शिगमो सुरू जातलो। 8 मार्चाच्यान सुरू जातकर 9 मार्चाक आमी कळंगूटे आसतले, 10 मार्चाक आमी साखळे आणि बिचोले असतले, शिगमो असतो, 11 मार्चाक पणजी असतो, 12 मार्चाक परवरी असतो, 13 मार्चाक आमचो म्हापशा असतो आणि 14 मार्चाक आमचो वाळपय आणि पेडणे असतो। अनुरांक आम्ही पूर्ण पहिली नॉर्थ गोवा घेऊन मागीर साऊथ गोवा वचपाचे थारायले असा, जाल्यार नॉर्थ साऊथ करता असताना लॉजिस्टिक्स बाकीच्या तांकांय त्रास जातले, तांची ती कळ पळोवन आम्ही नॉर्थ सोपून मागीर साऊथाक वता। 15 मार्चाक आमी सांग्या वयल्यान सुरू करता, 16 मार्चाक कुरचोरे आनी केपे जाता, 17 मार्चाक आमी वास्को करता, 18 मार्चाक आमी मडगांव आसतले, 19 मार्चाक आमी शिरोडे आनी धारबांदोडे आसतले, 20 मार्चाक कुंकळे आसतलो आनी 21 मार्चाक लास्ट काणकोण अशें समाप्ती जातली। सो हे 14 दिसांक जवळ जवळ 18 जाग्यांचेर शिगमोत्सव जातलो आनी हे ट्रेडिशन जे आमी फॉलो करतात ते ट्रेडिशन ऑन अ हायर स्केल ह्या वर्सा करून टू शोकेस आवर ट्रेडिशन जो आमचो प्रयत्न आसा ते ह्या माध्यमांतल्यान तुमकां ज्यो तारख्यो दिल्या तातूंतल्यान एज वी स्टार्ट मुवींग वीथ दीस फेस्टिवल वी कॉल अपॉन ऑल ऑफ यू ऑल की मिडिया भावा कडल्यान सगळ्या कडेन कोपऱ्या कोपऱ्यात पावप आनी लोकांक हांची जाणीव जावप आनी त्या त्या वाठारांतले लोक आमचे गोंयचे लोक थंय येवन स्वता ह्या फेस्टिवलांचो आस्वाद घेता आसतना वी आर ऑल्सो मुवींग आउट वीथ आवर पी आर एजन्सीज वी वील बी डुईंग वीथ लॉट ऑफ सोशल मिडिया डिजिटल मिडिया वापरून ते इंटरनॅशनली आणि नॅशनल लोकांक टुरिस्टांक पावपाक आमचो प्रयत्न असतो। सो वॉट एवर ट्रेडिशनली वी हॅव बीन डुईंग एज शिगमो वील स्टार्ट वीथ दीस इयर ऑन 8th of March स्टार्टिंग वीथ पोंडा तालुका। गोव्याला पाणी पुरवठा करणारी म्हादई जरी 70 वाहत असली तरी 70 पाणी प्रश्न सतावतोय। या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आणि म्हादईवर आलेल्या संकटाविरोधात लढा देण्यासाठी काही तरुणांनी एकत्र येत 70 जलसंपदा लोकाधिकार मंच याची स्थापना केली आहे। मंचाच्या सदस्यांनी सोमवारी उपजिल्हाधिकाऱ्यांना भेट देत त्यांच्या या लढ्यात सहकार्य करण्याची विनंती केली आहे। आम्ही आयज हांगा डेप्युटी कलेक्टराक येयले कित्याक खातीर आमी एक न्यू ऑर्गनायजेशन चालू केला, ते 70 जलसंपदा लोकाधिकार मंच। हो जो मंच आहा तो आमी 70 आमचे जे उदक आहा ते खंय तरी आमच्या कमी पडटा आमकां, सो ते सेव करपा खातीर। आणि तुमकां खबर आसतलें आमकां म्हादय कितली इम्पॉर्टंट आमच्या 70 खातीर। आज 60 वर्सां जालीं आमचे गोंय मुक्त जावन तरी आमच्या 70 लोकल्सांक आमकां उदक ना, आमकां 1 ते 2 वरां उदक येता, थंय उदकाचो कितलो प्रॉब्लम आसा तो आमच्या फूल 70 लोकांक अख्ख्या गोंयभर खबर आसा। ते खंय तरी आमी
सेव करपाक जाय म्हणून आमी आता डेप्युटी कलेक्टराक आणि मामलेदाराक आमी लेटर केला की आमकां तुमी हेल्प करा थ्रू आमचे जे आमचे लेक आहा आमचे तळी आहा आमचे झरे आहा आमचे बायो आहा आमचे न्हंयो आहा त्यो खंय तरी सेव करपा खातीर तेतून कितें पोल्युशन आहा तें क्लीन करपा खातीर तुमी आमकां हेल्प करा आनी आमचो इश्यू आहा तो सॉल्व करा. तुमकां खबर आसा सत्तरीन आमच्या दिसाक 18 MLD म्हणजे 1,80,00,000 उदक कमी पडटा एका दिसा. हे इतलें उदक कित्याक कमी पडटा जर आमच्या सत्तरीच्यान म्हादय फ्लो जाता जाल्यार इतलें उदक कमी कित्याक पडटा तेजेर कितें तरी तोडगो काडपाक जाय. आनी आमकां आमचे हे जो मंच आहा तो मंच आमी सत्तरीचें उदक वाचोवपा खातीर काम करतले. आजून टँकरान पाणी दिल्लें आतां 2 दिसांनी एकदां तांकां टँकर वयता कनेक्शन आसा पूण तांकां पाणी येता खंय तें पूण येल्लो कलरचें येता सो ते अशी परिस्थिती शेतकऱ्या गांवांत. तशेंच तुमी शिंगण्या वयशात जाल्यार थंय अजून मोठी समस्या आसा. बाकीच्या गांवांत जर वयतले तुमी जाल्यार पाणी सोडटा उदीक 2-3 वरां सोडटा पूण ते सगळ्या लोकांक मेळना. जी हँडिकांक घरां आसा तांकां पाणी पावत ना. कोणाक अर्द वर मेळटा कोणाक 1 वर मेळटा अशी मोठी समस्या जाल्ली आसा. जर म्हादय आमचे सत्तरीच्यान वयता इतलो उदकाचो प्रॉब्लेम आमकां जावपाक जायना सो ताका लागून आमी सत्तरी भर फूल ही जागृताय करतले उदकाची आनी आमचें उदक सेव करपा खातीर आमी काम करतले. आयज आमच्या सालेरी गांवांत प्रत्येक म्हणजे पाण्या खातीर खूब इश्यू आसा. आयज म्हाज्या घरांत एक थेंबर उदीक ना ताका लागून हांव आमचो एक जो आमी एक मंच तयार केल्लो आसा सत्तरी जल संपदाय लोक अधिकार आनी मंच. ह्या मंचाच्या नुसार आमी ऑल ओवर सत्तरी भोंवतले की सत्तरीन जो आमचे रिसोर्सीस आसा तांकां आमी हालेर कशें रावतले की आमकां म्हणजे आमकां ते प्रोटेक्ट केल्ले जाय की आयज म्हादय आसा आयज आमकां म्हादयचें उदीक आमच्या गांवांनी पावना ताका लागून आमी मंच तयार केल्लो आसा ते मंच ऑल ओवर सत्तरी भोंवन कवर करतले आनी आमचे इश्यू कितें आसा पळय ते आमी हालेर कशें रावतले. दोनापोला जेटीच्या उद्घाटनाला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईकांना आमंत्रण दिलं नाही ही पर्यटन खात्याची गंभीर चूक आहे. खात्याचा मंत्री म्हणून मी श्रीपाद नाईकांची माफी मागितली आहे. यापुढे असा प्रकार होणार नाही याची काळजी घेतली जाईल असंही पर्यटन मंत्री रोहन खवटेंनी म्हटलं आहे. पण इट्स अ सिरियस कन्सर्न फॉर ऑल ऑफ अस एंड सच टाईप ऑफ नेग्लिजन्स इज नॉट एक्सेप्टेबल. तो आमचो युनियन मिनिस्टर टुरिझमचो अँड इज फुल्ली सपोर्टिंग अस इन ऑल द थिंग्स विच हॅव बीन टेकन अप. एज अ टुरिझम मिनिस्टर आय टेक द ओनस अँड कन्वे माय ड्यू एपोलॉजीस. त्याच दिसा म्हाका मेळ्ळो तो आणि तो मेळ्ळा त्यांना हांव त्याकडे उलयलाय बी ही गजल कित्याक इट इज अ वेदर इट इज अ फॉल्ट ऑफ समबडी सम पर्टिक्युलर पर्सन ऑर वॉट इज नॉट देट इट इज आवर डिपार्टमेंट अँड इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी. म्हाका दिसता आमी खंय तरी समज कमी पडल्या. इट इज फॉर अस टू एन्श्युअर दॅट सच टायप ऑफ थिंग्स डोंट टेक प्लेस. आय हॅव ऑलरेडी टेंडेड माय एपोलॉजीज पर्सनली टू हिम वेन आय मेट हिम ऑन द सेम डे अँड आय थिंक दिस टायप ऑफ इन्स्टन्सीस विल नॉट हॅपन इन द फ्युचर. बातमी अपघाताची. रविवारी मध्यरात्री डिचोलीत अपघात झालाय. पाहुयात सविस्तर वृत्त. आता अपघातांचं सत्र सुरूच आहे. अशातच रविवारी मध्यरात्री वाठादेव सरवणी येथे महामार्गावर अपघात झालाय. कार चालकाचा डोळा लागल्यानं त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि गाडी रस्त्यालगत असलेल्या दरीत जाऊन कोसळली. सुदैवानं या अपघातात जीवितहानी झाली नाही. रस्त्याचं हल्लीच रुंदीकरण झाल्यानं या रस्त्यावर रहदारी खूप वाढली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना संरक्षक कठड्यांचं काम करण्याची गरज असल्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. साक्षी ते डिचोली इथे येताना मेन रस्त्यावर सरवण इथे काल मध्यरात्री एका अपघाताची नोंद झालेली आहे आणि ह्या अपघातात असं कळून येतं आहे की एक मध्यमवर्गीय जोडपं जे म्हापशाला जात होतं डिचोली त्यांची गाडी इथे गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी इथे दरीत कोसळून त्यांचा अपघात झालेला आहे. सुदैवाने त्यांना काही जीवितहानी झालेली नाही आहे. अगदी किरकोळ जखमांवर त्यांचं वाचलेले आहेत. पण मुद्दा हा आहे की हा जो डिचोली साखळीहून डिचोली जाताना जो मेन रस्ता आहे सरवण वाटदेव सरवण हा जो भाग आहे आणि ह्या भागावर जी वळणं आहे
ती एवढी धोकादायक आहे की इथे अपघातांचं सत्र हे चालूच असतं. आम्ही पाहत आहोत की राज्यात सध्या रस्ता अपघातांचे सत्र वारंवार चालू आहे आणि हे जी वळणं दोन्ही जी वळणं आहेत ही वळणं एवढी धोकादायक आहे की इथे अपघात हे घडत असतात. काही महिन्यांपूर्वी इथे एका परदेशी पर्यटकाचा जीवही गमावला होता. तर अशा प्रकारे ही जी धोकादायक वळणं आहे या धोकादायक वळणांवर साईनबोर्ड्स पण नाही आहेत, इकडे सूचना फलक पण नाही आहेत. आणि तुम्ही जर बघितलं तर या दोन्ही बाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोल नसल्या तरी एक दरी आहे, एक नाही म्हटलं तर 3-3.5 मीटरच्या दऱ्या दोन्ही बाजूला आहे. आणि हा जो रस्ता आहे या रस्त्यावर भरपूर प्रमाणात वाहतूक होते. ह्या रस्त्याचं रुंदीकरणही हल्लीच झालेलं आहे, त्यामुळे गाड्यांचा स्पीड वाढलेला आहे आणि त्यामुळे अपघात इथे वारंवार घडत असतात. इथल्या स्थानिकांची ही अशी मागणी आहे की या मये मतदारसंघाचे आमदार जे आहेत त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं. रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर इथे जर काही संरक्षक भिंत किंवा जे काही बॅरिकेड्स ते करण्यात यावे अशी इथल्या स्थानिकांची विनंती आहे. आणि जे वाहतूक करतात इथून जे वाहन चालक आहेत त्यांनी जास्त भरधाव आपली गाडी हाकू नये असं इथल्या स्थानिकांचं मागणं आहे, ज्यामुळे इथे अपघात जे घडतात ते कमी घडतील आणि त्यांच्या जीवाला धोका होणार नाही. पाहत रा गोवन वार्तालय, मी विनायक सामंत, डिचोलीहून. मये ग्रामपंचायतीची नवी इमारत येत्या 2 महिन्यात पूर्ण होणार असल्याचं आश्वासन मये मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेठ यांनी दिलंय. अगोदरच्या कंत्राटदारानं वेळ काढूपणा केल्यानं ही इमारत पूर्ण व्हायला वेळ लागला आणि याचा खर्च तब्बल 3,60,00,000 एवढा झालाय अशी स्पष्टोक्ती शेठ यांनी दिली आहे. सोमवारी आमदार शेठ यांनी मये ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांसह चालू कामाची पाहणी केली, यावेळी ते बोलत होते. आयची प्रेझेंट स्थिती जाणून घेऊन लागून आज आम्ही स्पेशली इन्स्पेक्शन दिलंय. पंचायत मंडळ सगळे सरपंच आणि पंचायत मंडळातले सगळे पंचायत सदस्य आणि स्वतः कॉन्ट्रॅक्टर आणि जीएसआरडीचं इंजिनियर यांना घेऊन आज इन्स्पेक्शन केलं. काम ज्या पद्धतीनं चाललेलं आहात त्याची गती आहात स्पीड जी आहात ती बरी मेंटेन केलेली आहात. आणि ते आता थर्ड कॉन्ट्रॅक्टर हे दुसरा जो कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहात मस्ट आमचं बेग बाय त्याने हे कामाची गती बरी मेंटेन केलेली आहात. आणि मला खात्री आहे की ह्या 2 महिन्यांक हे काम पूर्ण जातले. म्हणजे आता आम्ही पळयले जे फ्लोरिंग काम उरलेलं आहे एक मेजर आयटम उरला, प्लास्टरिंग तर चालू आहात भितरल्यान भायल्यान प्लास्टरिंग चालू आसा आणि रुफींग त्यांनी ऑलमोस्ट सगळे जे स्ट्रक्चरल वर्क आहात ते कंप्लीट केलेले आहात. फक्त आता आमकां हेजेर पत्रे घालपाचे आहात आणि मेन आयटम आहात तो इलेक्ट्रिकल आणि हेजो फ्लोरिंगाचो. हो जर आयटम जर झालो जाल्यार म्हाका दिसता त्यांच्याकडे कॅपेसिटी आसा त्याच्याकडे की हे काम हे 2 महिन्यांत हँडओव्हर करूं शकतात. अशे तरे वी आर व्हेरी मच सॅटिस्फाईड विथ दीस वर्क आणि हे दिसता की आम्ही ज्या सांगलेल्या टायमान तो कंप्लीट करून दितलो हे दिसता. आता ॲक्च्युअल कॉस्ट सध्या तर कितलं आला हातून कसं झालं आहे पहिली जो प्रोजेक्ट स्टार्ट झालेलो स्वर्गीय दत्त शेठ यांच्यानी हो प्रोजेक्ट पुढे घेतलेलो आणि त्यांना त्या टायमार ह्या प्रोजेक्टाची कॉस्ट आले 2 कोटी रुपया. पण ज्या कॉन्ट्रॅक्टराक हे काम अवॉर्ड झाले तो अपयशी ठरलो कंप्लीट करपाक लागलो म्हणून सरकारान निर्णय घेऊन त्याला आम्ही काढलो. आणि हे गेल्या हांवें मार्च म्हयन्यान जेन्ना ह्या पदाचो चार्ज घेतलो त्याच्या नंतर ह्यो सगळ्यो घडामोडी घडलेल्यो. म्हणजे जो कॉन्ट्रॅक्टर काम करिना त्याका काढपाक लागून स्वतः आम्ही इनिशिएटिव्ह घेऊन त्याका काढून म्हणजे सगळो रिसर्च त्याच्यो कायदेशीर सोपस्कर करून ऑर्डर बिडॉर त्याका देऊन त्याका टर्मिनेट करून त्याचे कॉन्ट्रॅक्ट मागीर काढून मागीर दुसऱ्याक अवॉर्ड केला. त्याच्या नंतर हो जो ॲडेड न्यू जी एस आर येयलो त्या अंतर्गत हांगासर आनीक एक 1.6 करोड रुपया आनीक इनवेस्ट करचो पडलो सरकारान आणि टोटल कॉस्ट आता ह्या प्रोजेक्टाचे 3.6 करोड असे जातले. म्हणून टोटल कॉस्टान हो पूर्ण प्रोजेक्ट सगळे फ्लोरिंग वयले फ्लोरिंग बाकीचे सायडीसून ब्युटिफिकेशन हे सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आसा. हे नमूद केलेलेच असता ते जेन्ना टेंडर एक्सेप्ट करता एक्सेप्टन्स जेन्ना दिता न्हू तांकां टर्म्स अँड कंडिशनां ही घातलेलीच आसता सरकारान. पण ही सरकारान ती काटेकोरपणे पाळपाक जाय हे आज अत्यंत गरजेची गोष्ट आहे. सरकार किती करता काही गोष्टी खं तरी मारते मारून वाढता पण तसे मारते मारून व्हरूंक जायना. त्यांना स्टिप्युलेटेड टायम दिलेला असता जर त्यांची रिकवरी करची असा हा मुद्दा घालचा पडतो.
आमकां ते जे आमी सवलती दिता कॉन्ट्रेक्टराक त्यो सवलती न दिता जे कामान तो स्टिप्युलेटेड टायमान जर तेणी केले ना एक्सेप्ट करून जाल्यार तेणी ते परत भरचे पयशे पडटले अशे तरेचे ताका कंडिशनां घालची पडटली जाल्यार ही वील बी टर्मिनेटेड फ्रॉम एवरीवेर अशे खंय तरी जर जेन्ना पाबंदी घातली जाल्यारूच कॉन्ट्रॅक्टर ह्या जाग्यार येतात. राज्यात दररोज 2000 वाहन चालकांना तालाव दिला जात असल्याचं समोर आलंय. पाहुयात सविस्तर वृत्त. वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने विविध उपाययोजना आखल्यात. वाहतूक पोलिसांनी नियमभंग करणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. राज्यभरात दररोज 1800 ते 2000 चालकांना तालाव दिले जातात. वाहतूक पोलीस विभागाची उत्तर आणि दक्षिण गोव्यात प्रत्येकी 8 अशी एकूण 16 केंद्र आहेत. या केंद्रातील पोलीस शिपाई हवालदार वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी ठरलेल्या ठिकाणी थांबलेले असतात. प्रत्येक केंद्रातून दिवसाला सरासरी 100 अधिक तालाव दिले जात आहेत. राज्यभरात प्रतिदिन सरासरी 1800 ते 2000 चालकांना तालाव दिले जात आहेत. वाहन चालवताना मोबाईलवर बोलण्याचं प्रमाण वाढलंय. बेजबाबदारपणे वाहन चालवल्याबद्दल दंड केला जातोय. सीट बेल्ट न बांधणं, अतिवेगाने वाहन चालवणं यासाठीही मोठ्या संख्येने चालकांकडून दंड आकारला जातोय. निष्काळजीपणे वाहन चालवणं हे अपघाताचं मुख्य कारण ठरलंय. हेल्मेट घालण्याचा नियम न पाळण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. दुचाकी चालकांना दिलेल्या तालावांपैकी सुमारे 25 ते 30% चालकांकडून याच कारणामुळे दंड आकारला जातोय. काही जण केवळ दंड चुकवण्यासाठी हेल्मेट घालतात. बऱ्याच जणांच्या हेल्मेटला बेल्टच नसतो. काही जण तो नीट बांधत नाहीत. या कारणांसाठीही तालाव दिला जातोय. वाढत्या अपघातांना लगाम घालण्यासाठी सरकारने वाहतूक आणि सार्वजनिक बांधकाम खात्यांना उपाययोजना सुचवल्यात. वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलीस करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल अशी आशा आहे. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्तालय. बातमी आगीची. कळंगूट येथे कपड्याच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली आहे. पाहुयात या संदर्भातलं सविस्तर वृत्त. कळंगूट येथील प्रेमसर इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या एका तयार कपड्याच्या गोदामाला रविवारी आग लागून सुमारे 8 लाख रुपयांचं नुकसान झालंय. पिळर्णा अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्यानं इमारतीच्या इतर भागात आग पसरली नाही. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी 26 रोजी दुपारी 3 वाजता कळंगूट येथील बेन्सन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमधून धूर येत असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. ही माहिती कक्षाने पिळर्णा अग्निशामक स्थानकाकडे संपर्क साधून दिली. त्यानुसार स्टेशन फायर ऑफिसर श्रीकृष्ण परवेकर, सब ऑफिसर प्रदीप मांद्रेकर, लिडिंग फायर रामा नाईक, फायर फायटर रुद्रेश पांद्रे, जितेंद्र बली, भावेश शिरोडकर, राजकिरण पेडणेकर, ड्रायव्हर ऑपरेटर विद्देश म्हापसेकर आणि इतर जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जवानांनी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमधील आगीवर पाण्याचा मारा केला. त्यानंतर तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवल्याने आग इमारतीच्या इतर भागात पसरली नाही. यासाठी पिळर्णा अग्निशमन दलाने सुमारे 9000 लिटर पाणी वापरलं. याशिवाय म्हापसा अग्निशमन दलाने त्यांना मदत केली. संबंधित फ्लॅटचा वापर तयार कपड्यांच्या गोदामासाठी करण्यात आला होता. त्यामुळे त्यात असलेले 8 लाख रुपये किमतीचे कपडे आगीत खाक झाले. त्यामुळे 8 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती मालकाने दिली आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज नागरिकांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी कळंगूट पोलिसांनी आगीची दुर्घटना म्हणून नोंद करून तपास सुरू केला आहे. याशिवाय पोलिसांनी संबंधित फ्लॅट धारक, अग्निशमक दल आणि वीज खात्याकडून अधिक माहिती मागितली आहे. आम्ही रोखडेच येयले 10 मिनटां भितर आम्ही पावले जाल्यार पहिला धुवर येता. चॅक केले आम्ही जाल्यार भितूनसून धुवर येता, रुमांतल्यान धुवर येता. गेले आम्ही फायर फायटींग चालू केली, नोट सोडले वयल्यान आम्ही फायर फायटींग चालू केले. गेले आम्ही पालयले, हे केले पालयलो. टोटल लॉस अजून एस्टिमेट ना तो आम्ही अजून काय सांगतो. वदर जेव्हा सांगतो आपण सगळं चेक केलं त्यांना आमकां लॉस कसे कळटले. आणि फ्लॅटान कपडे बिपडे त्यांचं काय तरी विकपचे जे सामान आसले पण कपडे असे आणि किचनांसून उदो झाला
इतको टाइम लागलो हे पालोवपाक असं तुमचं ऑपरेशन वरभर गेलं वरभर अंदाज हेच सांगा ना अंदाज वरभर गेल्या त्याच्यात म्हापशाची गाडी आपली अंदाज फिलिंग करतात म्हापशाची गाडी आपली अंदाज बॅकअप हे दिवसा दुखताक लागलं ते येऊन गेले आणि फक्त आम्ही उद्या पालो किल्याणा फाउंडेशन हा शॉर्ट सर्किट झाला पण आम्ही काय सांगू शकत नाही आणि आमचं इन्चार्ज सरपरी का तो सुद्धा ऑन द स्पॉट आसलो उजो बोलवतो आसलो सर नाव किती तुमचे रियन मांजरेकर येस सर सर्विस शॉर्ट झाला आणि रेडीचे आम्ही ना आले आम्ही शॉपवर आले ते उजाड कोहे लागले कोहन आमका म्हणजे लॉस तरी खूप झालेले असं आमचे कपडे भिजू लागले आणि पळय आता किती जाता आता त्यांच्यानी काय वेगळं येले आमकां टायमार पावले आनी उजार तेंच्यानी बरे भाशेन हे करून सोडलें कितें कितें आसलें तुमचें आतां भितर आसलें भितर शॉपाचें आनी फ्रीज वॉशिंग मशीन जोडला आनी तुमी येवन जाय जाल्यार वयर पळोवंक शकता तुमी आतां सगळें उजार हें करून तेंच्यानी वयता आतां सगळे कपडे लासून हें जालां लॉसन तुमकां सगळें लासून गेलें लॉसन जालां ओके कितें कारण कितें तें लायटीचें लायटीचे लागून झालेले आसा शॉर्ट सर्किट नाव किती तुमचे माझे नाव इलियास इलियास मुल्ला आता बातमी शिक्षण क्षेत्रातून नववी दहावीत गळतीचं प्रमाण 9% असल्याची माहिती समोर आली आहे पाहुयात या संदर्भातलं सविस्तर वृत्त गोव्यात इयत्ता 9वीत आणि 10वीत विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण 9% आहे प्राथमिक शिक्षणात मात्र गळतीचं प्रमाण 0% आहे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी लोकसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली आहे मागील काही शैक्षणिक वर्षातील गळतीच्या प्रमाणाविषयी बोलायचं झाल्यास 2017-18 मध्ये प्राथमिक शिक्षणात 0 तर माध्यमिक शिक्षणात गळतीचं प्रमाण 7.3% होतं 2018-19 मध्ये प्राथमिक शिक्षणात 1.5% तर माध्यमिक शिक्षणात प्रमाण वाढून 9.4% झालं 2019-20 मध्ये प्राथमिक शिक्षणात 0.3% तर माध्यमिक शिक्षणात हे प्रमाण वाढून 10.2% झालं 2020-21 मध्ये प्राथमिक शिक्षणात 1.5% गळती पाहायला मिळाली तर माध्यमिक शिक्षणात हे प्रमाण उतरत 5.7% एवढं झालं 2021-22 या शैक्षणिक वर्षात राज्यात प्राथमिक इयत्तेत गळतीचं प्रमाण 0% होतं माध्यमिक शिक्षणात विशेषतः इयत्ता 9वी आणि 10वीत मात्र हे प्रमाण 9% आहे असं लेखी उत्तरात म्हटलंय प्रत्येक राज्यातील विद्यार्थ्यांच्या गळतीचं प्रमाण लेखी उत्तरात दिलंय अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्याची स्थिती खूपच चांगली आहे चंदीगड लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांमध्ये माध्यमिक शिक्षणात गळतीचं प्रमाण 0% आहे उत्तर प्रदेश मणिपूर तामिळनाडू हिमाचल प्रदेश दिल्ली राजस्थान त्रिपुरा या राज्यात माध्यमिक शिक्षणातील गळतीचं प्रमाण गोव्यापेक्षा कमी आहे ही माहिती 2021-22 या अकॅडमिक इयराची असतो आणि गळती ना म्हणता पण म्हणजे ड्रॉपआउट रेट ना प्रायमरी म्हणजे पहिली ते 8वीपर्यंत ड्रॉपआउट कोणूच असना कित्याक सगळे भुरगे एका इयत्तेच्यान दुसऱ्या इयत्तेन कंपल्सरीली वता 8वीपर्यंत मागीर 9वेक थोडे भुरगे फेल जावपाची शक्यता असता तर एकदा थोडे 2-3 भुरगे प्रत्येक क्लासीन जर फेल झाले तर ते त्याच क्लासीन परत ॲडमिशन घेता आणि तरी असताना ते पास जायना जाल्यार मागीर एक एकदा ते थोडे ITI करपाक वता ऑर आणि खंयचे तरी स्किल रिलेटेड कितें कितें असता कोर्सीस थंय वता आणि पोटाक लागता त्या भायर कितलेशेच भुरगे 10वी पास जाता ते पॉलिटेक्निकाक वता तो डेटा आमचे कडेन सद्या ना तो आमकां फाल्यां मेरेन तो डेटा मेळटलो एक म्हणल्यार ITI करपाक 500-600 भुरगे वता 8वी पास जाल्ले ते आमचे कडेन आसा त्या भायर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कुलींग NIOS हे नॉन फॉर्मल एज्युकेशन आसा थंयूय कितलेशेच भुरगे ॲडमिशन घेता होय डेटा आमचे कडेन सद्या अवेलेबल ना आमचे कडेन 6 ओपन स्कुलिंगाचे इन्स्टिट्यूशन आसा तांचे कडल्यान आमी डेटा घेतले आनी मागीर आमचे कडेन सारके परफेक्ट इक्वेशन आमकां मेळटले जे ड्रॉपआउट जाता ते खंय खंय वता ते पूण म्हजे तरी म्हायती प्रमाणे हे सगळे भुरगे खंय नाल्यार खंय कितें नाल्यार कितें करून आपलें पोट भरपाक सोदता
आणि त्यातून त्या सक्सेसफुलही जातात. आय टी आय आफ्टर एथ स्टँडर्ड आय टी आय कितली जाण भुरगीं सुमार जाल्या म्हणटकच तसो एक्झॅक्ट ब्रेकअप आमचे कडेन ना. ओके, आठवी पास जावप हे थोड्या कोर्सांक क्वॉलिफिकेशन आसा, थोड्या कोर्सांक मिनिमम एस एस सी जाल्लें आसपाक जाय. त्या प्रमाणे टोटल आमकां माहिती मेळ्ळे त्या प्रमाणे आमी अशेंच वर्बली विचारिल्ले अराउंड 554 भुरगे 21-22 ह्या वर्सा आय टी आय जॉयन केला आफ्टर एथ स्टँडर्ड आफ्टर एट ऑर टेंथ. गळतीचे प्रमाण शुन्य जावपा खातीर गोंय सरकाराचे किंवा शिक्षण खात्याच्या वतीन किती प्रयत्न आसा? एक म्हणल्यार आम्ही स्किल रिलेटेड कितलेशेच कोर्सीस स्टार्ट केल्या. एक भुरगे स्कूल सोडटा कित्याक तांकां थोडे सब्जेक्ट डिफिकल्ट लागता, दुसरे जे तांचे आवडीचे विशय आसा ते तांकां शिकूंक मेळना. ह्या खातीर आमी एन एस क्यू एफ नॅशनल स्कील क्वॉलिफिकेशन फ्रेमवर्क हाज्या अंडर आमी थोडे कोर्सीस तांकां ऑफर केल्ले आसा. सो थंय ते करून एका सब्जेक्टान सपोज तांकां गणीत डिफिकल्ट लागता तर गणिताच्या वाट्याचो तो सब्जेक्ट घेवन ते पास जावन फुडें वचूंक शकता. त्या भायर न्यू एज्युकेशन पॉलिसींत कितलेशेच असले उपाय योजना आसतल्यो ज्यो भुरगे घेवंक शकतले आनी तातूंतल्यान ड्रॉप आवट रेट सामकी कमी जातली. ऑफकोर्स झिरोच जातली म्हणून हांव गॅरंटी दिवंक शकना कित्याक ताका वेगळीं कारणां आसतलीं, पूण हे बाकीचे कडेन वचून थोडे नर्सिंगाक वता, थोडे मॅकॅनीक जावपाक वता. सो मेन म्हणल्यार भुरगे आपले पोट भरूंक शकता. वार्ता गोव्याची मध्यता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.